नमस्कार, आजच्या मीटिंगमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आशा आहे की तुम्हाला गेल्या आठवड्याचा व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाला सुरुवात करूया। गेल्या आठवड्यातील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान चित्रात रंग भरणे ही वर्कशीट मुलांनी कशी सोडवली आणि QR कोड स्कॅन करण्याचा अनुभव सर्व मतांनी शेअर करा। आता वर्कशीट हातात धरून एक फोटो काढूया। आता हा फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवूया, तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवूया। आपल्या या उपक्रमाचे नाव आहे करून पाहूया। चला सर्व गोलात बसूया। वाचण्यासाठी गोष्टीचे असे पुस्तक निवडूया ज्यामध्ये गोष्ट लहान असेल। गोष्ट वाचायला सुरुवात करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, जसे पुस्तक पकडण्याची योग्य पद्धत, गोष्टीचं नाव काय आहे, गोष्टीचे शीर्षक कुठे लिहिले आहे, गोष्टीची सुरुवात कुठून झाली आहे इत्यादी। तसेच गोष्ट वाचताना प्रत्येक शब्दावर बोट ठेवा। गोष्ट संपल्यानंतर ऐकलेली गोष्ट पुन्हा सांगा। गोष्टीची संबंधित 2-3 प्रश्न विचारा। आशा आहे गोष्ट ऐकण्याचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल। आता पुढील क्रियाकृती पाहूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। तुम्ही आयडिया व्हिडिओ पाहण्यासाठी प्रत्येक आठवड्याला गटामध्ये भेटता, एकत्र काम करण्याचा काही फायदा असतो का ते या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया। गटात काम करण्याचे फायदे, आजच्या व्हिडिओमध्ये गटात काम करण्याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया। कोणतेही काम मिळून मिसळून केले तर ते काम चांगले आणि वेळेच्या आधी होते। आपण एकत्रपणे समस्या सोडवू शकतो, आपण एकमेकांचे पाहून शिकतो, एकमेकांना मदत करण्याची भावना कायम राहते, विचारांची देवाणघेवाण होते, स्पर्धेची भावना राहते, जसे जर ती करत असेल तर मी अधिक चांगले करेन ही भावना जागृत राहते। आपण आयडिया कार्डच्या क्रियाकृती करण्यासाठी एकत्र भेटतो। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे केलेल्या गोष्टी समजून घेऊन काम केले तर पुढे आपण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी एकमेकांना सहकार्य करू शकू, त्याचबरोबर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडून आणू शकतो। चला एक खेळ खेळूया। एक माता सोडून बाकी सर्व माता डोळ्यांवर पट्टी बांधून वेगवेगळ्या दिशेला उभ्या राहतील। खेळादरम्यान ज्या मातेचे डोळे उघडे फक्त तीच माता बोलू शकते, दुसरे कोणीही बोलणार नाही। ती माता प्रत्येक मातेला पुढे मागे उजवीकडे डावीकडे वळण्याच्या सूचना देऊन मध्यभागी बोलवेल। अशा प्रकारे सर्व माता मध्यभागी येऊन एकमेकांचा हात धरून गोलात उभ्या राहतील। हा खेळ खेळल्यानंतर तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला नक्की सांगा। त्याचबरोबर तुमच्या ग्रुपचा सेल्फी काढून आम्हाला पाठवा। आशा आहे की आजच्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील। अशाच आणखी व्हिडिओसह पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद। या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। पुढच्या आठवड्यात तुमचे अनुभव जरूर कळवा। आता पुढील क्रियाकृती पाहूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया। मुलांना कागदावर दाखवल्याप्रमाणे चित्रे काढून द्या। सर्वप्रथम मुलाला कागदावर स्वतःचे नाव लिहायला सांगा। मुलांना वस्तू मोजून योग्य अंकाभोवती गोल करण्यास सांगा। अशा प्रकारे मुलांना दिलेली क्रियाकृती पूर्ण केल्यानंतर पुढील आठवड्यात वर्कशीट तुमच्यासोबत घेऊन या। मुलांना ही वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का? हा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा। आजचा उपक्रम इथेच संपत आहे। पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया अशा प्रकारच्या अपडेट्स आणि क्रियाकृतींसह। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।